कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी ईडी करणार चौकशी. शेतकरी कामगार पक्षाचे नेते बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्या अडचणीत वाढ. आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश भालदी यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊन घोटाळा प्रकरणी दिले पुरावे. विवेक पाटील आणि संचालक मंडळावर ईडीची टांगती तलवार. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी आता ईडी चौकशी करणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात कर्नाळा बँक कार्यरत आहे. बँकेच्या घोटाळा प्रकरणी आता ईडी चौकशी करणार असल्याने बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. बँकेत 650 कोटीचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आल्यानंतर बँकेच्या व्यवहारावर मर्यादा आली होती. ठेवीदारांना आणि खातेदारांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावे यासाठी पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी खातेदार आणि ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला होता. वेळप्रसंगी बँकेच्या विरोधात ठेवीदारांच्या सोबत आंदोलनही केले होते. आता या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांना ईडीने कार्यालयात बोलावलं होतं. दोन्ही आमदारांनी आपले म्हणणे ईडीच्या कार्यालयात जाऊन मांडले असून घोटाळा संदर्भातील पुरावे सादर केले आहेत. ईडीच्या चौकशीमुळे बँक आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्यावर आता ईडीची टांगती तलवार असणार आहे.